आपका हार्दिक स्वागत है। देखने हैं वहां पे बुआ जगन्नाथ जनार्दन, जनार्दन गए, क्या बात हो रही है वहां पर, वो देखने वाली बात रहेंगी। बैक टू क्रिकेट नाउ, खेल की शुरुआत होती भी राजेश स्पोर्ट दलेपाड़ा बनाम ए स्पोर्ट अर्जोली। ये देखिए बहुत ही सुंदर टेलीकास्ट एसके एंटरटेनमेंट आपको दिखा रहा है। डे 3 मैच 4 आदित्य चषक 2019 ऑर्गेनाइज बाय आदित्य स्पोर्ट पड़गा, स्पॉन्सर बाय सचिन पाटिल जी। खेल की शुरुआत होती हुई मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ, कैफ रईस विकेट कीपिंग कर रहे हैं। अर्जोली के सुमित डगले का है, सुमित डगले इस मरतबा ऑफ स्टम के बाहर की गेंद, वाइड से शुरुआत होती हुई दलेपाड़ा की। राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा गेंद को इनफील्ड के ऊपर से खेला है, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन। बहुत खूबसूरत शॉट, मिड ऑफ ऊपर खड़ा था, इस मरतबा गेंद को मोड़ दिया है, शॉट स्क्वायर लेग के फील्डर से, खराब फील्डिंग और गेंद रिकोशेज होते हुए एक और चौका। अंदर लाए थे गेंद को, खराब फील्डिंग शॉट स्क्वायर लेग पर और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन। स्कोर 9 पे पहुंचा है दलेपाड़े का, 9 रन बिना किसी विकेट के। इस मरतबा ऑफिस टॉस खेला है, डीप मिड विकेट पे खराब फील्डिंग, स्लॉपी वर्क और रॉन्ग एंड थ्रो, आप जाकर आउट होते हुए बैट्समैन गिर पड़े थे वहां पर दूसरा रन लेने के लिए, और आउट होके जा रहे हैं बैट्समैन संदीप गोल्डन डक पर। कोई गेंद का सामना नहीं किया, आउट हो गए संदीप गोल्डन डक पर। तर 20 मिनटामध्ये बघा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ही षटकं कम्प्लीट करावी लागतील, अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल। काल खूप चांगलं कॉपरेट केलं कालच्या संघांनी, आज देखील तशीच अपेक्षा आम्हाला आहे। असं गोलंदाज की गेंद इनफील्ड के ऊपर से कवर ड्राइव किया है, दो खिलाड़ी गेंद पे झपटे हैं, 2 रन पूरे कर लिए बैट्समैन ने, कोशिश अच्छी थी कैफ रईस की, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पे पहुंचा है। बढ़िया शुरुआत हम कहेंगे राजे स्पोर्ट दलेपाड़े की। आज थोड़ी धूप ज्यादा हो गई है, गर्मी ज्यादा बढ़ गई है, मैच में भी गर्मी बढ़ती हुई। तो पुढची लड़त है धनेश कुक्से वर्सेस तळवली, या दोन संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचंय टॉस साठी, लवकरात लवकर आपण सबसे बड़ा मॅच संपर्क साधा, यस बिग बॅटल। धनेश कुकसे बनाम पॉवर ऑफ तळवली पिंटू, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए,
इस मरतबा कट करने की कोशिश, गेंद मोटा सिरा लेके पहले बाउंस पे गली में पहुंची, एक रन बनता हुआ स्कोर में, स्कोर 13 रनों पे पहुंचा है एक विकेट गंवाने के बाद राजेश पोर्ट दलेपाड़े का। पिंटू राइट आर्म ओवर द विकेट, अपने स्टेप में चूके डेड बॉल, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। समर्थबा बढ़िया गेंद डॉट गेंद, ओवर समाप्त होता हुआ पहला, 13 रन बने, एक विकेट गिरा है, क्या कहेंगे विनोद पाटिल? नहीं, अच्छी शुरुआत है यहाँ पर, मैं कहूँगा भावेश सर बेहतरीन शुरुआत, हालांकि पहला विकेट जल्दी खोया था, फिर भी भावेश ने अच्छी बल्लेबाजी की इस ओवर में, पिंटू थे गेंदबाज, 13 रन एक अच्छी शुरुआत है, अगर इसी रन से पूरे 3 ओवर अगले खेलते हैं तो 52 रन आ सकते हैं और एक अच्छा स्कोर यहाँ पर हम देख पाएंगे टीम दलेपाड़ा की तरफ ओर से। समय में कॉपरेट करें, अर्जोली स्पोर्ट अर्जोली मोहल्ला कमेटी मीटिंग ना करे प्लीज। एक ओवर 13 रन, राजेश स्पोर्ट दलेपाड़ा टॉस हार के बल्लेबाजी करती हुई। अगला मुकाबला काफी धमाकेदार मुकाबला आप देखने जा रहे हैं दोस्तों, धनेश कुक से बनाम पावर ऑफ तलोली। बघा एक वाजून 5 मिनिटांनी तुम्हाला हे सत्र कंप्लीट करायचे, लक्षात असू द्या, 4 मिनिटं तुम्ही घेतल्यात एका षटकासाठी, पुढचे 3 षटक तुम्हाला आता मात्र 16 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत। गेंदबाजी के लिए आप लगाए गए गेंदबाज तौसीफ को। इस मरतबा गेंद को निकाल दिया है, फिर खराब फील्डिंग, फिर गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन, खराब तरीन फील्डिंग ए स्पोर्ट अर्जोली की हम देख रहे हैं। खराब फील्डिंग मौजम की, 1-2 का 4 इसे कहते हैं, 1-4 में परिवर्तित करना। स्कोर तेजी से राजेश स्पोर्ट्स का 17 पे पहुंचा है, कैफ राइज बहुत खफा है वहां पर, जिस तरह की फील्डिंग हो रही है। 17 रन, चक गेंदबाजी के लिए तीसरे अंपायर को मैदान में उपलब्ध किया जाए। इस मरतबा बैकफुट पे चले गए थे, क्लोज ऑफ बॉडी कट शॉट खेला, फिर से खराब फील्डिंग और फिर से चौका। क्या फील्डिंग हो रही है, ऐसा लग रहा है कि दोपहर के 1 बजे भी अर्जोली के खिलाड़ी की नींदें नहीं पूरी हुई है, ऐसा लग रहा है कि सभी सोए हुए हैं, जिस तरह से 3 चौके 4 चौके दिए। ये देखिए 21 पे पहुंचा है स्कोर, खराब फील्डिंग का परफॉर्मेंस ए स्पोर्ट अर्जोली का। नाम आपका कौन सा भी स्पोर्ट है, आपका काम A1 होना चाहिए। इस मरतबा पुल हवा में, कोई गलती नहीं की, पहला दूसरा झटका लगा, आउट होके गए बैट्समैन भावेश। इक्कीस रन, 2 विकेटों के नुकसान पे राजेश स्पोर्ट दलेपाड़ा। अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है, पावर ऑफ तलोली और इस मरतबा फिर से आसमान में खिला हुआ स्ट्रोक है, क्या पहुंच पाएंगे? ओहो बढ़िया कैच, पीछे भागते हुए इस तरह के कैचेस बहुत मुश्किल रहते हैं, तौसीफ ने बहुत अच्छा कैच पकड़ा है, तीसरा झटका लगा है दलेपाड़ा को। बड़गा सचिन पटेल दमदार है।
अब बिना एक सामना करने जा रहे हैं नए बैट्समैन सूरज हैट्रिक पर आ गए गेंदबाज तौसीफ हैट्रिक लेते हैं तो 1500 रुपए का इनाम है हैट्रिक के लिए कमाल की वापसी की है तौसीफ ने दो गेंदों में दो विकेटें चटकाई है उन्होंने समय में कॉपरेट करें कैफ राइस राइट आर्म ओवर द विकेट इस मरतबा कट किया है गेंद पहुंची है डीप बैकवर्ड पॉइंट पे खराब फील्डिंग मौजम की मौजम लगता हाथों में तेल लगा के फील्डिंग कर रहे हैं जिस तरह गेंदे उनके हाथों से छिटक रही है दो रन स्कोर में बढ़ते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ राजेशपुर दलेपारे का 23 रन तीन विकेटों के नुकसान पे 23 फॉर द लॉस ऑफ थ्री विकेट्स तौसीफ मुड़ते हुए इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ निकाल दिया गेंद को लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर चार रन फाइन लेग ऊपर खड़ा था समाप्ति कुल रन बने 27 विकेटें गिरी है चार ड्रिंक्स इंटरवल तीन विकेटें गिरी है ड्रिंक्स इंटरवल मैदान में जाता हुआ आप देख रहे हैं महासंग्राम ग्रामीण क्रिकेट का आदित्य कप 2019 आप सभी का हार्दिक स्वागत है वन मैन शो सचिन पाटिल की तरफ से स्वागत है आदित्य स्पोर्ट्स की तरफ से कड़ी धूप और कड़ा मुकाबला आप देख रहे हैं अगले दौर में क्या होता है ये आइए सुनते हैं विनोद पाटिल से धन्यवाद भावे सर तर तमाम लाडकेकडे सगळ्यांचं पुनश्च्या क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरार खेळामध्ये हार्दिक सरचे स्वागत आहे स्पर्धा आपण पाहतोय आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा आवडती स्पर्धा ज्या स्पर्धेने प्रत्येकाच्या मनामध्ये एक आढळ असं स्थान निर्माण केले पडघा विभागातील अत्यंत मानाची प्रतिष्ठेची सन्मानाची आनबान शान असलेली ही स्पर्धा आदित्य स्पोर्ट्स पडघा आयोजित आदित्य चषक 2019 परवा आठवा आणि आठव्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते आणि अतिशय देखणं नीटनेटकं सुबक सुंदर विलोभनीय लक्षवेधी आकर्षक शिस्तबद्ध आणि पारदर्शक असं आयोजन तुम्ही पाहत आहात याची देही याची डोळा क्रिकेटचा एक दैद्यप्यमान सोहळा मैदानावरती दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये सामना सुरू आहे आजच्या दिवसातील हा पाचवा सामना राजेश स्पोर्ट्स दळेपाडा वर्सेस A.S. अर्जोली या संघादरम्यान तर पहिली दोन षटकं या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावांची गती आहे 13.50 मैदानावरती फलंदाज तुम्ही पाहतायत विनायक आणि सूरज हा चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता मिसटायमिंग झालाय टॉप एज लागतो त्या ठिकाणी मात्र झेलची संधी या ठिकाणी गमावली आहे इष्टांच्या मागे इष्टीरक्षक मात्र डोक्यावर हात देत आहेत हा एक सोपा झेल होता पकडता आला असता स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल मिसटायमिंग झाला ऑनसाईडला पूल करायचा होता बॅटची वरची कडा लागली चेंडू खूप उंच गेला त्या ठिकाणी मात्र हा झेल दुसऱ्या प्रयत्नादेखील पकडता आला असता मात्र इथे ही चूक झाली इष्टीरक्षकाकडनं आणि या दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट करतो आहे मैदानावरती सूरज सूरजचा हा झेल पकडला असता तर नक्कीच सूरज देखील बाद होऊ शकले असते एकंदरीत तीन गडी बाद झालेले आहेत तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मोईन हा चेंडू फुलटा जे ऑनसाईडला खेळत आहेत किंवा लेगला क्षेत्ररक्षक आहेत चेंडू मात्र त्यांना बीट करून मागे जातोय सीमा रेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय चार धावा कुठेतरी अनुभवाची कमी आपल्याला जाणवली क्षेत्ररक्षक नक्कीच यंगस्टर आहेत पुढे आले होते टेनिस बॉलला भरपूर बाउन्स असतो आणि हल्लीचे चेंडू आपण पाहिलं तर पूर्वीच्या MRI चेंडूच्या तुलनेमध्ये आत्ताचे चेंडू खूप जास्त बाउन्सी आहेत टणक आहेत त्यामुळे एक अंदाज घ्यायला हवा हा चेंडू यावेस मात्र मिड ऑफच्या वरून समोर क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला यावेळी चूक नाही फलंदाज बाद होतोय विनायकच्या खेळीचा अस्त होतो मैदानावरती हा लागणारा चौथा
झटका. स्पीडअप करा प्लीज. आम्ही विनंती करणं फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील आपण पुढचा फलंदाज लगेचच रेडी ठेवा आणि सहकार्य करा, कारण आपल्याला आज भरपूर सामने आणखीन कवर करायचे आहेत. एकूण 11 सामने काल कवर केले, परवा मात्र वेळेअभावी 1 ते 2 सामने आम्हाला कमी या ठिकाणी खेळवावे लागले. मात्र उद्या आमच्यावर जास्ती बर्डन नको, उद्या कमीत कमी सामने आणि जास्तीत जास्त षटकं असं चित्र आम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे. यावेळेस माझा चेंडू दिशेपासून बरकडतात, वाईटचा इशारा. शिवराम वैद्य अत्यंत नामवंत असे पंच, भरपूर वर्षाचा अनुभव. अनुभवापेक्षा जगामध्ये मोठा गुरु नसतो असं म्हणतात. अनुभवाची सावली तीच विद्येची मावली, आणि ते मात्र अनुभव पणाला लावून मैदानावरती अत्यंत चांगली अंपायरिंग आमचे सर्व पंच या ठिकाणी करत असताना मोहीन पुन्हा एकदा टोलनाकाईंकडनं स्ट्राईकला फलंदाज. हा चेंडू सुरेख होता, खूप चांगला कमबॅक. अपील करतायत कॉड बँडचा अपील स्क्वेअरिकच्या पंचांकडे का करता, हा प्रश्न आम्ही आमच्या तमाम लाडक्या खेळाडूंना करत असतो. कॉड बँडचा अपील तुम्ही प्रमुख पंचांकडेच करायला हवं, मात्र इथे हे अपील स्क्वेअरिकच्या पंचांकडे केलं गेलं. एक दबाव टाकण्याचा प्रयत्न, आत्मविश्वास कमी होता या अपीलमध्ये, उत्साह जास्त होता. फलंदाज या ठिकाणी सूरज आहे स्ट्राईकला. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता त्यावेळेस 33 धावा. भरपूर वेगाने हवा इथे ठिकाणी वाहत असताना तुम्ही पाहतात. यावेळेस मात्र मिस्टायमिंग होत आहे, झेलची शक्यता. यष्टीरक्षक यावेळेस मात्र बघा काय घडतं आहे, यष्टीरक्षक का करत आहेत हा प्रश्न आहे. बाबे सर काय सांगाल तुम्ही, कारण 2 झेल सोपे झेल ड्रॉप केले. बिलकुल, मुझे तो ऐसा लग रहा है कैफ राइस ने अपने हाथों से जाने का रास्ता दिया, या तो रीजन ये रहा क्या सूरज उनके आँख पे आया, कोई तो बात है. लेकिन एक सूरज मैदान में भी तो खेल रहा है, और सूरज का कैच सूरज की वजह से छोड़ दिया कैफ रईस ने, और 2 बार सूरज को यहाँ पर जीवनदान मिला है. काय घड़ते इष्टांच्या मागे नक्की फार मोठी चूक होते. जीवनदान क्रिकेटमध्ये किती महागात पडतात अशी अनेक उदाहरणं सातत्याने आपण पाहत आलेलो आहे. समीरला जीवनदान दिलं होतं पहिल्या कांदरीच्या 2 जीवनदानं, त्याने मात्र जबरदस्त खेळ साकारले. इथे मात्र पुन्हा एकदा शिरक्षक चूक करतायत, यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करतायत. आणि जी चूक झाली होती झेल पकडताना ती मात्र आता फलंदाजाला धावचित करून त्या चुकीला ठिकाणी नक्कीच दुरुस्त करतायत. तर पुढची लढत आहे धनेश 11 कुकसे वर्ष तळवली स्पोर्ट्स तळवली. या दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्समध्ये, त्या ठिकाणी गणेश सर नक्कीच तुमची प्रतिक्रिया घेतील. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. तर 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय यावेळेस एकूण धावसंख्या आहे 3 समाप्त हो चुके, और कुल मिलाकर रन बने 35. ये पहला मैच है जहाँ पे रन बन रहे हैं. तर 3 षटकं संपल्यात, धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी 35 तुम्ही पाहताय. धावांची गती 11.66 हा आमचा बलून्स तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं लक्ष वेधून घेतोय दिशादर्शक असा बलून. आदित्य चषक 20-19 लाल रंगाने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आणि हवेचा ओघ तुम्ही त्या बलूनच्या द्वारे समजू शकता. हवा मात्र सध्या शांत आहे, मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये ही हवा तुम्हाला पश्चिमेकडनं पूर्वीच्या दिशेने वाहताना तुम्ही पाहाल. हा चेंडू कटकण्याचा प्रयत्न होता अतिशय वेगवान, शेवटचं षटक कैप घेऊन येत आहेत. आणि ते मात्र फलंदाज स्ट्राईकला आहेत यावेळेस सूरजला. आणखीन एक डॉट चेंडू फेस करावा लागतोय तो गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, 105 झेल टिपत आहेत. सूरजला मात्र नशिबाने आता सूरजची साथ सोडली आणि सूरजच्या खेळीचा अस्त होतो मैदानावरती. नक्कीच आपण काही सन्मान करणार आहोत या ठिकाणी. सन्माननीय अतिथी रवी जी पाटील पडघा येथून आलेले आहेत. मी मुकेश पाटील आणि रवी पाटील यांचा सन्मान करू इच्छितो.
केवल पाटील विनंती करतो आहे आपण आपल्या शुभ हस्ते रवी पाटील साहेब पडगा यांचा आपण सन्मान करणार आहात. तुषार आळशी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. दरम्यान आज चेंडू जातो लॉंगऑफच्या दिशेने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, थ्रो आलाय मात्र फार उशिराने थ्रो येतोय आणि तितक्याच वेगाने या दोन धावा पूर्ण करत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अत्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहतायत आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला पुढे सरकते ती 37 धावा. अखेर तर षटक आहे प्रगतीपथावरती. कायबचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर, पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये, वाईटचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि धावसंख्या मात्र धावफलकावरती 38 पाहायला मिळते. मैदानावरती राजेश स्पोर्ट्स दळेपाडा संघ फलंदाजी करतो. चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फुलटॉस चेंडू होता, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितका चांगला थ्रो येतोय. एक सिंगल मिळते, धावसंख्या धावफलकावरती 39 धावा. मुकेश पाटील चिंचवली यांचा आपण सन्मान करणार आहोत. अभिषेक नागावेकर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मुकेश पाटील चिंचवली यांना आपण सन्मानित करायचंय. असा पुढचा चेंडू, चेंडू पायात होता, ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता, व्यवस्थित बॅटवर आला नाही, पायाला लागून बॅटला लागून हा चेंडू मात्र स्क्वेअरच्या दिशेने आला आणि या दरम्यान फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. नक्कीच या ठिकाणी सपना संदीप वाजे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी राकेश शिरसाट यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सपनाताई संदीप वाजे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पडघे यांना आपण सन्मानित करणार आहात. सन्मान होत आहे राकेश शिरसाट यांच्या शुभ हस्ते. आपण सारेजण पाहत आहोत आदित्य चषक 2019 कोहिनूर हिऱ्याप्रमाणे चमकणारी ही पडघा टेनिस क्रिकेटमधली स्पर्धा आणि सन्माननीय अतिथी सपनाताई संदीप वाजे यांना सन्मानित केलं जात आहे. बड्डे बॉय संदीप सदानंद वाजे माजी ग्रामपंचायत सदस्य पडघे यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. दरम्यान अखेरचा चेंडू ऑन साईडला खेळत आहेत, पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि या दोन धावा पूर्ण होत आहेत आणि या दोन धावेने 41 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत राजेश स्पोर्ट्स जळेपाडाची, ती म्हणजे 42 धावा. नक्कीच बर्थडे बॉय आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सचिन पाटील साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे संदीप सदानंद वाजे माजी ग्रामपंचायत सदस्य पडघे यांचा हा सन्मान. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आता दिवस वाढदिवसाचा संस्मरणीय आपल्याला ठरावा.
गेंदबाजी कर रहे निलेश, सामना करेंगे कनेश। 43 का लक्ष्य रखा है मैच को जीतने के लिए। इस मरतबा गेंद नीची रही थी, सबमरीन गेंद थी, कट करना चाहते थे बीडवे ऑफ स्टंप के बाहर। स्कोर है 6 रन 1 विकेट गंवाने के बाद, 6 for the loss of 1 wicket। गणेश को कुछ जाकर कहा है पिंटू ने। राइट आर्म राउंड विकेट जा रहे हैं। गणेश को स्विंग किया, फील्डर मौजूद है लेकिन गेंद पहले बाउंस पर जाती हुई बाउंड्री के बाहर, 4 रन। दस पे पहुंचा स्कोर, 43 के लक्ष्य का पीछा कर रही है ए.एस.पोर्ट अर्जोली। 10 रन बिना 1 विकेट गंवाने के बाद आउट हुए कैफ राइस। निलेश फिर से लंबा हिट लेने की कोशिश, टॉप एच फ्लाई स्लिप से होती हुई शॉर्ट थर्डमैन पे गेंद गई, रन पूरा करते हुए बैट्समैन। 11 पे पहुंचा स्कोर 1 विकेट गंवाने के बाद, 11 for the loss of 1 wicket। निलेश राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, मोटा सिरा लेके डिपिश गली में गेंद पहुंची। शॉट को जब अंजाम दे रहे थे तो बल्ले का मुंह कहीं ना कहीं ज्यादा खोल गया था। 1 रन से स्कोर 12 रनों पे पहुंचा है। नेट टू नेट फाइट चलती हुई बची हुई 3 ओवर में जीतने के लिए 31 रन चाहिए, 9 विकेट हाथ में शेष है। समय में कॉपरेट करना है दलेपाड़े, क्योंकि इसके बाद बहुत ही बड़ा मुकाबला आप देखने जा रहे हैं पावर ऑफ तलोली बनाम धनेश कुक से। हमारे अब स्टैंड सभी तरह से भर चुके हैं, आप सभी का हार्दिक स्वागत है। सबसे बड़ी बात है कि सचिन पाटिल ने कड़ी धूप में 3 स्टैंड बनाए 4 स्टैंड बनाए और दर्शकों को बैठने के लिए एक अच्छी सुविधा उपलब्ध कराई है। 3 ओवर के लिए 15 मिनट का समय रह गया है, गेंदबाजी के लिए विनायक को बुलाया गया है। अब देखना है विनायक अपनी टीम के लिए नायक बनते हैं या खलनायक बनते हैं। जबकि बल्लेबाजी कर रहे हैं गणेश, 11 पर पिंटू ने 1 रन बना रखा है। समय में कॉपरेट करें दलेपाड़ा। आज 2 टीमों को आखिर में हम निकालेंगे क्योंकि पहले दिन 4 दूसरे दिन 3 और आज 2 टीमें जब निकलेंगी तो कल 8 मुकाबले रहेंगे। कल कई मान्यवर आने वाले हैं, यही कारण है कि कल का जो शेड्यूल रहेगा वो हमारा थोड़ा आराम से हो जाना चाहिए। काफ़ी समय लिया जा रहा है विनायक, क्रून एंड से मुड़ते हुए। पहली गेंद नो बॉल घोषित किया क्योंकि अंपायर के देखना है दूसरे के लिए जा रहे हैं, लेकिन यह रन आउट, इससे खराब क्या हो सकता है। नो बॉल दिया था और गणेश रन आउट हुए। अंपायर से कोई भी आर्गुमेंट्स नहीं करेगा, कमेटी का कहना है नो आर्गुमेंट्स विद अंपायर। ऑन फील्ड अंपायर शिवराम वैती ने नो बॉल घोषित किया है, लेकिन गणेश रन आउट हुए, ये सबसे बड़ी बात है।
देखना है मेरे ख्याल से नो बॉल राइट अंपायर के सीधे ओवर तीन खिलाड़ी थे इसलिए दिया गया है या फिर ऑन साइड पे छह खिलाड़ी थे इसलिए दिया गया है। यस गणेश आउट होके जा रहे हैं नए बैट्समैन गन्या है गणेश के बाद विनायक फ्री हिट है जिसको अंजाम देने जा रहे हैं अंपायर का इशारा जहीर खान का फ्री हिट का इस मरतबा ये बीमार है इसको फिर से नो बॉल घोषित किया अंपायर ने लेकिन गेंदबाजी करेंगे क्योंकि दो बीमार नहीं किए एक फील्डिंग रिस्ट्रिक्शन फ्री हिट कंटिन्यू रहेगा ज्यादा तेज गेंदे कर रहे हैं विनायक यही कारण है कि कंट्रोल नहीं कर पा रहे स्कोर अर्जोली ए स्पोर्ट अर्जोली का 17 रन हालांकि छोटे टोटल पे अच्छा फाइट बैक कर रही है दलेपाड़ा राजे स्पोर्ट इस बीच गेंद को हवा में खेला है दो रन बनते हुए बहुत ही डैशिंग और डायनामिक लीडर पराग पाटोली जी ने संदीप को जन्मदिन की शुभकामनाएं दी है जो हमारे बीच अब जुड़ने जा रहे हैं मोस्ट वेलकम यंग डैशिंग और डायनामिक लीडर पराग पाटोली जी का आगमन हो चुका है आपका हार्दिक स्वागत है सचिन पाटिल और आदित्य स्पोर्ट्स की जानिब से आदित्य कप 2019 में विनायक की गेंद छोटी बैकलिप से पुश किया गेंद को डीप एक्स्ट्रा कवर में फंबल्ड हो गए वहां पे खिलाड़ी दो रन बना लिए बैट्समैन ने दरम्यान कुक्से बोरवीचे सन्माननीय संदीप दादा ठाकरे यांचं शुभागमन होतं त्यांच्या समवेत पराग दादा पाटोळे देखील आहेत त्या दोन मान्यवरांचं त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सरचं स्वागत यस बहुत ही डैशिंग और डायनामिक लीडर हैं पराग पाटोली जी साथ में उनके कुक्से के संदीप ठाकरे जी भी पहुंच चुके हैं आप दोनों का हार्दिक स्वागत है सुस्वागतम दूसरे ओवर का चल रहा है खेल और कुल रन बने 21 निकल के मारने की कोशिश बढ़िया गेंद अपनी लेंथ को खींच लिया था ये देखते हुए के बैट्समैन कदमों का इस्तेमाल कर रहे नेक टू नेट फाइट चलती हुई कांटे की टक्कर कट टू कट मैच आप देख रहे हैं 21 रन में यहां से 22 रन चाहिए जबकि दूसरे ओवर की कितनी गेंदें बची विनायक फुल टॉस गेंद स्विंग किया गैप में 6 रन वहां पे थोड़े से नाराज है जिस तरह की गेंद की थी गेंदबाज विनायक ने खुश नहीं है चेतन स्कोर उछलता हुआ 27 रनों पे पहुंचा है जबकि लक्ष्य है 43 रनों का अभी अभी हमारे से ज्वाइंट हो चुके हैं दो बहुत ही मशहूर पर्सनालिटी डैशिंग डायनामिक यंग पराग पाटोली जी और साथ में संदीप ठाकरे जी दोनों का हार्दिक स्वागत है राइट आर्म ओवर द विकेट बहुत महंगे साबित हो रहे हैं विनायक वो ये बीमार बहुत खतरनाक है आप इस मैच में गेंदबाजी नहीं कर पाएंगे विनायक दो बीमार कर चुके हैं और बीमार नहीं इसे बीमार गेंदबाजी की कहा जाता है और चेतन चेतन पाटिल बहुत निराश है जिस तरह की गेंदबाजी हुई है क्योंकि पहला ओवर अच्छा था पहली गेंद पे विकेट हासिल किया आप
विनायक की जगह गेंदबाजी के लिए कौन से नायक आए हैं ये देखना चाहेंगे हम। विकी, इसे कहते हैं फ्री टैग, खड़े कोई और भरे कोई, करनी किसकी और भरनी किसकी। विनायक फ्री देकर गए, स्विच हिट करने की कोशिश, रन पूरा करते हुए बैट्समैन लेग बाय, कुल मिलाकर रन बने 29, विकेटें गिरी है 2, 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। कहीं ना कहीं रन ही कम बना लिए थे, लेकिन शुरुआत अच्छी थी। जब आपने कैफ रेस को शून्य पे आउट किया तो पलट के वार करना चाहिए था विनायक ने। विनायक ने आज गेंदबाजी थोड़ी कमजोर कर डाली, इस मरतबा खोद के निकाला है गेंद को ऑन साइड में, एक रन बनाया दूसरे के लिए, जा रहे हैं और दोनों में तालमेल की कमी, आउट हो गए बैट्समैन। समाप्ति पे कुल रन बने 30, यहाँ से 12 गेंदों में 13 रन चाहिए। ड्रिंक्स इंटरवल होता हुआ, ड्रिंक्स ट्रॉली मैदान में, और हम आपको लिए चलते हैं अगले दौर के लिए विनोद पाटिल जी वॉइस ऑफ डोमोली के पास। धन्यवाद भावे सर। तर 13 धावांची गरज आहे विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना एस अर्जोली संघ एकूण गडी बाद झाले 3। तर मैदानामध्ये पिंटूचा सलामीला आलेला फलंदाज एका बाजूने किल्ला लढवतोय आणि नक्कीच किल्ला लढवून चालणार नाही, या किल्ल्यावरती विजयाचा झेंडा देखील फडकावा लागेल। 13 धावांची गरज आहे विजयासाठी। आस्किंग रेट आहे 6.50, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी पिंटू खेळतोय 11 या धावसंख्येवरती, आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल रिक्वायर्ड रेट आहे 6.50, करंट रन रेट या ठिकाणी आपण पाहतोय 15.00। तर 12 चेंडू 13 धावांची गरज आहे विजयासाठी आजच्या दिवसातील ही 5वी लढत तुम्ही पाहतात मैदानावरती। स्पर्धा तुम्ही पाहतात आदित्य स्पोर्ट्स पडघा आयोजित आदित्य चषक 2019, अत्यंत देखणा असं आयोजन, सलग 8व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते। या स्पर्धेचे शिल्पकार, जनक, निर्माते, उद्गाते आपण पाहत आहेत सचिनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला आदित्य चषक 2019। ठिकाण आहे टोलनाक्याचं हे ग्राउंड आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हे मैदान तुम्ही पाहत आहात, खूप चांगली आउटफील्ड आहे आणि तितकीच एक चांगली खेळपट्टी या स्पर्धेच्या माध्यमातून। प्रेक्षकांची पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे, एकूण आपण पाहिले तर 5 स्टँड आहेत प्रेक्षकांसाठी। डाव्या बाजूला आपण पाहू शकाल भरपूर प्रेक्षक पाहायला मिळत आहेत, आज मात्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळतोय। उद्या या गर्दीमध्ये प्रचंड वाढ होईल अशी आम्ही अपेक्षा करतोय, कारण उद्या सुट्टीचा दिवस आहे। तर जाऊया मॅचच्या दिशेने, त्या ठिकाणी 12 चेंडू 13 धावांची गरज आहे। गोलंदाजी मार्ग गोलंदाज साईनाथ येतोय, स्ट्राईकला फलंदाज आहे आकाश। पहिला चेंडू या षटकातील, या दरम्यान चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कवच्या दिशेने खेळत आहेत। त्या दरम्यान सन्माननीय विकासदादा पाटील यांचं शुभागमन होतं आहे, तर दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। या दरम्यान एक सिंगल कम्प्लीट केलेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 3 पंचांना आता मात्र मैदानात जावं लागेल, कारण गोलंदाजाच्या शैलीमध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाने त्यावर हरकत ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, त्यामुळे 3 पंचांना मैदानात जावं लागेल। तर एक धाव येते 11 चेंडूत 12 धावांची गरज आहे, साईनाथवर नक्कीच थोडासा दबाव येईल। अशा प्रकारे अनेक गोलंदाजांना सातत्याने या गोष्टींना सामोरे जावं लागलेलं आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर सर्वात मोठं उदाहरण मुथय्या मुरलीधरन, 1995 ऑस्ट्रेलियन अंपायरांनी त्याला तब्बल 2 वेळा चक गोलंदाज म्हणून नो देण्यात आले। चेंडू यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने जातोय, फार मोठी चूक होते त्या ठिकाणी, चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। आता गरज आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर 8 धावांची आणि चेंडू शिल्लक आहे 10। गोलंदाज साईनाथ एक वेगळी शैली आहे, हा चेंडू ऑन साईडला वळवता येत,
चेंडू मागे जातोय, त्या ठिकाणी चूक झाली क्षेत्ररक्षणात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, थ्रो खूप चांगला होता, मात्र तितकाच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहताय पिंटू आणि आकाशमध्ये. दोन धावेने समीकरण बदलते, आता मात्र गरज आहे सहा धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत नऊ. सामना एका बाजूला झुकलेला आहे, त्यामागचं कारण आहे खूप चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहिले तर एस आर्जोली संघाच्या माध्यमातून झाली. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर आले होते. चेंडू मात्र एस्टनच्या वरून जातो आहे, पाहू शकाल तुम्ही स्क्रीनवरती. अत्यंत चांगला लाईव्ह टेलिकास्ट आणि खूप चांगला रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त By-S.K.Entertainment आणि त्याचबरोबर ट्रिपल एच्या माध्यमातून हा चेंडू पूल करतायत, पॉवरफुल हिट आहे आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणि हा सामना या ठिकाणी आपण पाहिला तर जिंकलेला आहे एस आर्जोली संघाने. त्यांचं हार्दिक अभिनंदन, पुढच्या सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊया आणि राजेश दळेपाडा संघाला या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करूया, त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊया. आणि वळूया आपण या सामन्याच्या सामनावीराकडे. आमच्यासोबत रोहित शेट्टी आहेत, गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत. अप्रतिम कामगिरी रोहितची राहिलेली आहे. तर मन ऑफ द मॅच पिंटू, ज्याने 26 धावांची खेळी साकारली 12 चेंडूमध्ये. या पिंटू मॅन ऑफ द मॅचसाठी.